देवदूत त्यांचं दर्शन कोणत्या रूपात होईल ते सांगता येत नाही. पुण्यामधील मित्रमंडळ सोसायटीमधील एका कुटुंबाला मात्र पावसाच्या काळ रात्रीत एका देवदूताचं दर्शन झालं. कोण होता तो देवदूत पाहूयात या खास रिपोर्टमधून. वेळ रात्रीची. पुण्यात धोधो पाऊस कोसळतोय. अगदी ढगफुटीप्रमाणे पावसाचा कहर पाहायला मिळतोय. सोहो बाजूनी पाणी साचलंय आणि त्या पाण्यातून एक पांढऱ्या रंगाचा टब वाहत येताना दिसतोय. तो टब जवळ आला आणि पाहतात तर काय, त्या टबात होता अवघा 10 महिन्यांचा चिमुरडा. बुधवारी रात्रीपासूनच पुण्याला पावसानं झोडपायला सुरुवात केली होती. अनेक घरात पावसाचं पाणी शिरल्यामुळे पुणेकर त्रस्त झाले होते. पुण्यातील मित्रमंडळ चौकातील एका सोसायटीतही मोठा बाका प्रसंग उभा होता. घरात अगदी मानेपर्यंत पाणी शिरल्यामुळे 10 महिन्यांचं बाळ आपल्या कुटुंबासह घरात अडकलं होतं आणि घरात पाणी भरायला सुरुवात झाली होती. नागरिकांना घराबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सर्वतोपरी प्रयत्न करत होते. प्रश्न होता की बाळाला कसं बाहेर काढायचं. अंगावर काटा आणणारा प्रसंग होता. मात्र अग्निशमन दलातील मारुती देवकुळे यांनी मोठ्या धैर्यानं या प्रसंगाला तोंड दिलं. पांढऱ्या टबमध्ये बाळाला घालून त्याखाली एक सुरक्षा ट्यूब ठेवण्यात आली. तुम्ही पाहू शकता की रात्रीची वेळ, पुराचं पाणी, तरीही बाळाला अगदी सुरक्षितपणे त्या टबमध्ये घालून सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यात आलं. आणि येता येता आम्हाला इथनं पुढारीच्या ऑफिसमधनं लोक काही धावत आले, असं असं बोलले की इथं लोक अडकलेत, की 5 कुटुंबामधले 5 लोक होते, तर त्याच्यात 10 महिन्याचा मुलगा. ज्यावेळेस पाहिले की आम्ही जीवाची ना पर्वा करता उडी मारून रशियाच्या लाईफ जॅकेटच्या साह्याने त्यांना त्या मुलाला व्यवस्थित त्याला काढलं आणि त्याला टप डोक्यावर घेऊन व्यवस्थित त्या टप लाईफ रिंगमध्ये टाकून ते आणि पुढे आल्यानंतर डॉक्यावर घेऊन त्याला वाचवलं. जेव्हा त्या बाळाला टब मध्ये घालून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं तेव्हा त्या वाहत्या पाण्यात अग्निशमन दलाचा एक जण त्या टब सोबत बाळाला सुखरूप पोहोचवण्यासाठी तिथे हजर होता. तो दिसत नव्हता, मात्र त्यानं अगदी चोखपणे आपली कामगिरी बजावली होती. स्वतःचा जीव धोक्यात घालून तो देवदूत वाहत्या पाण्यात बाळा सोबत होता. मोठ्या हुशारीनं त्या देवदूतानं बाळाला सुरक्षित स्थळी हलवलं. ते होते अग्निशमन दलातील मारुती देवकुळे. सलाम त्या अग्निशमन दलातील देवदूताला ज्यानं अगदी कठीण प्रसंगात चिमुरड्याला जीवदान दिलं. चंद्रशेखर भांगे, पुणे, AM News.